आणि ठेचा मी यावेळेस काही वेगळ्या पद्धतीने बनवणार, म्हणजे मिक्सरमधून नाही काढणार आहे. बस तव्यावरच लसूण वगैरे त्याला छानके कुटून घेणार तव्यावरच. तर कसा करते ही तुम्हाला तर पुढे दाखवते तुम्ही. चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपदीवर. तर इथे मी आता देवपूजा करण्यासाठी फुलं पण आणले तोडून. तर आता पाहून आताच वाढले. आज सर्वजण लवकर उठले, तसं तर आम्ही रोजच लवकर उठतो पण आज थोडंसं लवकर लवकर कामं झालं. तर चला तर मी आता पटकन देवपूजा करते आणि नंतर बघते मग लास्टमध्ये काय बनवायचं आहे. आजार आता मी आता अगोदर देवपूजा करून घेते आणि तर झालेली ही माझी देवपूजा करणं आणि खूप सारे जसवंताची फुलं आली. त्यांनी पूजा खूप छान दिसत आहे. चला तर मग आता देवपूजा करणं झाली. आता किती वाजले? तर 8:30 वाजले. तर चला तर मला थोडा मी बसते आणि त्यानंतर बघते मग की नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे. चला तर मग फ्रेंड्स, आता 9:15 वाजलेले आहे आणि मी आता नाश्त्याची तयारी करत आहे. तर नाश्ता म्हणजे डायरेक्ट पूर्ण स्वयंपाकच करणार, कारण की पप्पा शेतामध्ये गेलेले आहेत आणि आई पण आता बाहेर चालल्या. तर मी आज बनवत आहे पालकचे पराठे. तर इथे मी पालक धुवून घेतला आणि इथे मस्तपैकी ठेचा बनवत आहे. त्याला अगोदर मी मिरच्या भाजून घेणार, म्हणजे भाजणं चालूच आहे. इकडे लसूण निसून घेतला आणि ठेचा मी यावेळेस काही वेगळ्या पद्धतीने बनवणार, म्हणजे मिक्सरमधून नाही काढणार आहे. बस तव्यावरच लसूण वगैरे त्याला छानके कुटून घेणार तव्यावरच. तर कसा करते ही तुम्हाला तर पुढे दाखवते तुम्ही. चला तर फ्रेंड्स, इथे मी आता मिरच्या भाजून घेतल्या आणि इथे मी थोडंसं लसूण पण निसून घेतला. तर आता इथे मी मधात, म्हणजे तव्याच्या मधामध्ये थोडंसं तेल टाकून देते आणि आता तेल पण गरम झालेलं, कारण की अगोदरच तवा खूप गरम होता. बस आता त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकून देते आणि जिरं टाकल्यानंतर आता लसूण निसून ठेवलेला आहे ना, हा टाकून देते आणि याला त्याच्यामध्ये फ्राय करून देते थोडंसं, म्हणजे मिक्सरमध्ये सर्व प्रकारचे. बस आता फ्राय झाल्यानंतर आणि इथे मी मॅशरच्या साह्याने हे सर्व मॅश करून घेते. आणि जर तुमच्याकडे असं मॅशर नसलं तर तुम्ही वाटीच्या साह्याने पण याला मॅश करू शकता, कारण की तव्यावरचा जो ठेचा आहे ना तो खायला पण खूप छान लागते आणि छानपैकी भाजल्या पण जाते. बघू शकता होत आहे ना, आणि असा जो ठेचा बनवला तो खूप छान लागतो ना. काय एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मीठ घालूया. तर बघू शकता झालेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा तयार. आणि असा जर तव्यावरून जर तुम्ही ठेचा करून खाल्ला ना तर कसं आहे, आपण जो मिक्सरमधून काढतो ना त्याच्यापेक्षा खूप चांगला बनतो. मी याला जास्त बारीक नाही केलं, म्हणजे कसं आहे थोडंफार याला जाड राहू दिलं, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून. तर चला तर मग आता हे सर्व तसंच राहू देते मी. आणि तर मी आता हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे आणि हिरवी मिरचीला माझ्या डोळ्यामध्ये थोडीशी ते लाल तिखट, सॉरी ते तिखट म्हणतो ना, ते गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला सर्दी पण झाली आणि पाणी पण निघत आहे डोळ्यामधून. तर आता ठेचा तर तयार झाला. तर इथे मी आहे ना हा पालक जो मी धुवून घेतला हा चिरून घेते आणि त्याचे पराठे बनवते. तर चला पटकन बनवते, कारण की आता आईची पण तयारी झाली आहे. आई बाहेर चालल्या, तर कुठे चालल्या हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. चला तर मग पटकन आता कणिक घेते मळण्यासाठी कोपर.
काय म्हटलं तुम्ही? हो का? हुशार आहे तुम्ही, हुशार आहे ना? मार्केटमध्ये हो ना, भाजीपाला घ्यायला. भाजीपाला घ्यायला चालले का तुम्ही? काल असता भाजीपाला आणला. कुठे गुस्ती? नाही ना, छोटीसा पावर आपल्या घरामध्येच तर बसला तो. एका गाडीची जागा घेतली त्याने फक्त, टू व्हीलरची. चला, आईची पण तयारी झाली. आई आता बाहेर चालल्या. केव्हा येणार आहे? 3-4 वाजता. 11 वाजता. हां, तेच म्हटलं ना, 2-3 वाजेपर्यंत. 2-3 वाजेपर्यंत येते ना आई. हां, जाऊ दे, मी घेऊन येणार मग. कशी म्हणते, ढिली होऊन गेली चप्पल? हो ना, ते लागत नाही डेट तुमच्या जण. हां, हो ना, जर दुसरी आणून घेऊ. हां, बाय बाय बाय. चला तर मग फ्रेंड्स, आई गेलेल्या आहेत आता बाहेर. तर बस आता सध्याच आईने नाश्ता करून घेतला. मी हा पालकचे पराठे बनवले होते, त्याचा नाश्ता झालेला आहे. तर आई आता नाश्ता करून गेल्या, आता 2-3 वाजता येतील. माझा गॅसवाटा पूर्ण क्लीन करायचा राहिला, तर अगोदर मी गॅसवाटा क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मी नाश्ता करते. तर फ्रेंड्स, आज मी माझ्या केसांना लावणार आहे हिना, कारण की तुम्ही बघू शकता कुठं कुठं माझे केस पांढरे झालेले आहेत. तर म्हणून मग आज मी माझ्या केसांना हिना लावणार आहे. तर आज जे मी हिना यूज करणार आहे माझ्या केसांना लावण्यासाठी, तर ती आहे ही मामा अर्थची नॅचरल हिना पेस्ट. आणि ही हिना पेस्ट मामा अर्थनी नवीन लॉन्च केलेली आहे. आणि या हिना पेस्टमध्ये पाणी किंवा काही वेगळं ॲड करायची काही गरज नाही आहे, कारण की याच्यामध्ये पाणी आणि जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते अगोदरच ॲड केलेले आहेत. त्यामुळे फक्त याला ओपन करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग याला आपल्या केसांवर अप्लाय करावं लागतं. आणि याच्यामध्ये हिना आणि डार्क रोस्ट कॉफी आहे, जे आपल्या केसांना नॅचरल कलर प्रदान करते. आणि हे 100% नॅचरल हिना आहे. आणि हे डर्माटोलॉजिकली टेस्टेड पण आहे. आणि हे मेट सेफ पण आहे, त्यामुळे तुम्ही याला डेली बेसिसवर यूज करू शकता. आणि याच्यामध्ये कुठलेच टॉक्सिन पण नाही आहे. आणि याच्यामध्ये कुठलेच घातक केमिकल पण नाही आहे, त्यामुळे याला कोणी पण यूज करू शकतं. आणि हिना हे नॅचरल हेअर डाय आहे. आणि हिना हे आपल्या केसांना पोषण पण देते. आणि डार्क रोस्ट कॉफी जे आहे, जे रिच ऑक्सिडंटच्या सोबत येते. आणि हे हेअर ग्रोथला बूस्ट पण करते. आणि त्याचसोबत हे केसांच्या टेक्स्चरमध्ये शाईन पण ॲड करते. आणि याच्यामध्ये जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते या पाउचवर मेन्शन केलेले आहेत. आणि याला यूज करणं पण खूप सोपी आहे. चला तर मग आता याला कसं यूज करायचं आहे हे पाहूया. तर सर्वात अगोदर या पाउचला आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर एक बाउल घेऊन या हिना पेस्टला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि माझे केस खूप लांब आहेत, तर हे हिना पेस्टचं पॅक मी पूर्णच यूज करणार आहे. आणि त्यानंतर ही हिना पेस्ट ब्रशच्या सहाय्याने आपल्या केसांवर अप्लाय करायची आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही ग्लव्स पण यूज करू शकता हे हिना पेस्ट अप्लाय करण्याच्या वेळेस. आणि माझे लांब केस असल्यामुळे मला ही हिना पेस्ट अप्लाय करायला 10-15 मिनिटं लागले, त्याच्यामुळे ही मी तुम्हाला थोडंसं स्पीडमध्ये दाखवत आहे. तर झालेलं आहे हिना पेस्ट अप्लाय करून. आणि आता याला मी 2-3 तासापर्यंत असंच राहू देणार. आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल पाण्याने धुवून घेणार. आणि 2-3 तासानंतर जेव्हा मी माझे केस धुतले ना, त्याच्यानंतर तुम्ही आता माझ्या केसांचा रिझल्ट पाहू शकता. आणि आधीचे जे माझे कुठं कुठं पांढरे केस दिसत होते ना, ते आता अजिबात दिसत नाही आहेत. आणि या हिना पेस्टनी माझ्या पूर्ण केसांना नॅचरल कलर मिळालेला आहे. आणि जेव्हा मी माझे केस धुतले ना, तर मी माझ्या केसांना कुठलाच शॅम्पू लावलेला नाही आहे, फक्त नॉर्मल पाण्यानेच मी माझे केस धुतलेले आहेत. आणि याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. आणि माझे केस आहे ना, खूप स्मूथ पण झाले आणि खूप शाईन पण करत आहेत. आणि त्यानंतर मी आता माझ्या केसांची ऑइलिंग करणार आहे. आणि ऑइलिंग करण्यासाठी मी यूज करत आहे मामा अर्थचं हिना हेअर ऑइल. आणि याच्यामध्ये पण हिना आणि कॉफी ऑइल आहे फॉर प्रीमॅच्युअर ग्रेइंग. आणि हे ऑइल मी आता माझ्या केसांवर पूर्ण अप्लाय करणार आहे. आणि या ऑइलचा सुगंध पण खूप छान येतो. आणि हे ऑइल मी आता माझ्या केसांवर 4-5 तासापर्यंत राहू देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग शॅम्पूने धुवून घेणार. आणि मला या हिना हेअर ऑइलचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आणि तुम्ही पण हे मामा अर्थचं नॅचरल हिना पेस्ट आणि मामा अर्थचं हिना हेअर ऑइल यूज करू शकता. आणि हे मामा अर्थचे सर्व प्रोडक्ट नॅचरल असतात आणि केमिकल फ्री असतात, त्याच्यामुळे याचे आपल्यावर कुठले साईड इफेक्ट नाही होतील. आणि मामा अर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मामा अर्थच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर, फ्लिपकार्टवर आणि पर्पलवर मिळून जातील. आणि जेव्हा पण तुम्ही मामा अर्थचे प्रोडक्ट त्यांच्या वेबसाईटहून परचेस कराल,
तेव्हा ते तुमच्या नावाने एक ट्रिप प्लॅन करतील आणि त्याची लोकेशन आणि त्याचा फोटो तुम्हाला सेंड करतील. आणि किती चांगली गोष्ट आहे ना की बा तुमच्या नावाने एक ट्री लावलं जात आहे. आणि मामाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे आणि प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. म्हणजे जेवढं हे प्लास्टिक यूज करतात त्याच्यापेक्षा जास्त हे रिसायकल करतात. आणि यांची ही गोष्ट मला खूप आवडते. आणि मामाअर्थचं एक ऑफिशियल ॲप पण आहे आणि तिथे तुम्हाला सेल बद्दल आणि ऑफर बद्दल माहिती मिळेल. आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचं कोणतं पण प्रोडक्ट त्यांच्या वेबसाईटवरून किंवा त्यांच्या ॲपवरून परचेस कराल तर माझा कूपन कोड यूज करायला विसरू नका. आणि माझा कूपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल. आणि माझा कूपन कोड आहे दीपाली 2022. तुम्हाला त्याचा नाही पाहिजे की त्याच्यासोबत? लोणचंच. हां, तुम्ही त्याचा खात नाही, आई पण खात नाहीत. हिरव्या मिरचीचा चीजचा कसे झाले सांगा? छान झाले. ते जर गरम गरम खाल्ले असते तुम्ही तर आणखीन चांगले वाटले असते, पण तुम्ही गरम खात नाही ना. करा मग जेवण. माझा झाला नाश्ता. आता आई गेलेलं बाहेर 12:30-12:15 वाजले. आता काय मी किती वाजता येतील? तो 2 संध्याकाळच होती. त्या फक्त म्हणत मी 2-3 वाजेपर्यंत येतो, पण संध्याकाळच येणार आहेत त्या. बसली. हां, म्हणून विचारलं मी मगाशी आई तुम्हाला किती वेळ लागणार. तर आई म्हणे 2-3 वाजेपर्यंत येतो म्हणे. मी म्हटलं मग तुम्ही हसली होती. हा गोष्टी आता कसं आपल्या इथं कोणी शेजारी नाही इकडे म्हणून करमती नाही. आता एक वेळ तिकडे गेली का साठी थोडा आणखी बसा म्हणून जाऊ. त्यांनी उद्या ना आपण आपले कामं करून घेऊ, मग संध्याकाळ आपण मार्केटमध्ये जाऊ. ठीक आहे, करा मग जेवण. तर फ्रेंड्स, सकाळचे सर्व कामं झाल्यानंतर इथे आता मी संध्याकाळची देवांजवळ दिवे लावत आहे. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडले जे बोलगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.